विनंती करतोय जरा क्विक हालचाल करायची आहे, क्विक हालचाल करायची आहे, अन्यथा आम्ही षटकं लगेच कमी करू. चला लहान मुलं मिकी माउस चला आमचे नन्हे मुन्ने क्रिकेटर जे आहेत मिकी माउसला सोडायचं आहे ते मिकी माउसने 50-500 रुपये कमवले तुम्ही काय कमवलं आहे नाचा इकडे बाहेर चला मिकी माउस 500 रुपयाची कमाई केलाय थोडासा डान्स झाला पाहिजे चला शत्ररक्षण लावून घ्या जे के स्पोर्ट्स आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी नक्कीच या ठिकाणी एक पारितोषिक होतं ते 100 वरनं 150 वरती आलं 150 वरनं 200 वरती आलं 200 वरनं 300 वरती मला वाटतं होताना दिसत आहे की षटकाराचा झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला आता मात्र तब्बल किती 300 रुपये या ठिकाणी जाहीर झालाय मोहनजी गोराटकर आणि तुलसीदास पाटील यांच्या मार्फत हरेजे नांदूरकर यांच्या मार्फत प्रतीक पाटील यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालंय पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपये आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा काढल्या तरी सुद्धा 500 रुपये दिले जातात या ठिकाणी महेंद्रजी भोईर मला वाटते पारितोषिक जाहीर झालंय आदित्य भोईर याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये बापरे मला वाटते इथे पारितोषिकांचा वर्षाव माजी शाखा प्रमुख टेंबेवली महेंद्रजी भोईर साहेब आदित्य भोईर याच्यासाठी सुरेख फटका इन साइड आउट जस्ट इन साइड द बाउंड्री एंड दैट्स अ 4 कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयस भारी धन्यवाद 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 सकाळपासून विचारत होते त्यांचं एक निकनेम आहे त्या निकनेमनुसार ते विचारत होते प्रेक्षक की आमचा तो खेळाडू कुठे आहे मात्र तो आलेला आहे आता आणि त्याने दर्शवलेला आहे की मी या ठिकाणी आलेला आहे हा त्याने हादरा दिलेला आहे पहिल्याच चेंडूवरती क्या बात आहे पहिल्याच चेंडू चौकार आलेला आहे मराठा मोर द विकेट संदीप ऑन साईडला खेळायचा होता चेंडू स्ट्रेट जातो आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र रनिंग मिडमधून विकेट बघा चिते की दौड या खेळपट्टीवरती दोन खेळाडूंमध्ये दोन सडपातळ बांध्याचे खेळाडू आहेत आणि वाऱ्याच्या वेगानं हे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धावताना बघायला मिळतात धावसंख्या झाली 2 चेंडूमध्ये 6 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन की थोडासा घसा जो आहे तो बसलेला आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत आवाज पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे इथे थोडंसं वातावरण आहे खराब आहे मात्र क्रिकेटसाठी वातावरण कुठलंच खराब नाही आहे क्रिकेटसाठी जे वातावरण असेल ते पोषक असतं 2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात ओ हो 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 क्या बात आहे चेंडू आत्ता मात्र खेळायचा होता डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये फटका फसलाय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्ती आली या ठिकाणी संदीप याच्या गोलंदाजीला दाद द्यायला पहिला चेंडू थोडासा पुढे टाकला होता इनसाइड आउट आपण बघतोय डीप एक्स्ट्रावर स्लीपर कोर्ट क्षेत्रामध्ये खेळला होता त्यानंतर आपण बघतोय स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथे 2 धावा आल्या होत्या तिसऱ्या चेंडूमध्ये पूर्णपणे बीट केलंय चारी मुंड्या चित केलं या फलंदाजाला आणि आपण पाहू शकतो ते म्हणजे निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी झाली होती ओ ऑन साइडला चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय तर प्राऊड ऑफ टेंबेवली या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना दिसतंय नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय
दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पाहूया काय घडतंय. तर दोन धाव पूर्ण झाल्यात का? तर येस सा, या ठिकाणी दोन धाव मात्र पूर्ण झालेत. दोन धावीने धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो आठ या धाव संख्येवरती. या ठिकाणी आपण बघतोय पारितोषिक जे जाहीर झालंय ते आदित्य याच्यासाठी आदरणीय सन्मान्य महेंद्रजी भोईर माजी शाखा अध्यक्ष टेंबिवली यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये हे जाहीर झालेत. संदीप राईट अमूर्त विकेट. आता मात्र खेळतोय आपण पाहतोय हा चेंडू फाईन खेळला जातोय. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र ढोंडो ढोंडोरच साजनाचा प्रत्यय येताना दिसला. यष्टीरक्षक यांच्या मार्फत थोडीशी चूक झाली. लगेच दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज निघाले आणि या दोन धावा सहजतेने पूर्ण केले जातात. सिंगल डबल. या सिंगल डबलला क्रिकेटची रक्तवाहिनी म्हटलं जातं. ती रक्तवाहिनी या ठिकाणी बघायला मिळते. धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय. जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10. या धावसंख्येवरती षटकाची समाप्ती झालेली आहे. यस डीजे. महत्वाय की अमर कोळी यांच्यामार्फत एक सूचना आलेली आहे. जो संघ आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट ठरेल पहिला आणि दुसरा पारितोषिक जे पटकावेल त्यांचं बक्षीस वितरण जे आहे ते संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी तुम्हाला बक्षीस वितरण केलं जाईल. बक्षीस समारंभ मला वाटतं त्या दिवशी काहीतरी स्पेशल ठेवलं आहे अमर कोळी यांनी तुमच्यासाठी. तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल ठेवलं असेल म्हणूनच तुम्हाला तिथपर्यंत नेलं जात आहे. तर नक्कीच उत्कृष्ट असा जो संघ मिळेल. मला वाटते पुन्हा एकदा आपण पाहतोय आदित्य भोईर. मला वाटते महेंद्र भोईर साहेब ते नॉन स्ट्राईकला आहेत त्याच्यामुळे पारितोषिक जे स्ट्राईकला येतील तेव्हा आम्ही नक्कीच पुन्हा एकदा सांगू. दरम्यान षटकाराचा जर झेल घेतला तर साडेतीनशे रुपये असतील आदरणीय सन्मान्य तुलसीदासजी पाटील आणि मोहनजी गुराटकर यांच्यामार्फत. माझं नाव पाठ झालं सांगून सांगून पारितोषिक. नक्कीच अशी पारितोषिक लावायला पाहिजे म्हणजे कायमची पारितोषिक. ती विसरून चालणार नाही कोणाला. ती पारितोषिक आठवण राहिली पाहिजेत. अर्थातच महेंद्र भोईर साहेब आणि तुलसीदास पाटील आणि मोहन गोराटकर ही तीन नावं आठवण राहिली. हां षटकारासाठी पारितोषिक या ठिकाणी लागले जातात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. या ठिकाणी गोलंदाज मात्र डाव्या हाताचा शतरक्षक सुद्धा डाव्या हाताचा चंडू खेळतो डीप स्क्वेअर लेग रिजनला. ढूंढो झुंडोर साजना पुन्हा एकदा. या ठिकाणी धून ते रह जाओगे और 3 रन लेके गए 3-2 बल्लेबाज. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 13 धावा धावपलकावती लागल्या जातात. आता मात्र आपण पाहू शकतो गोलंदाज जो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे तो म्हणजे रणजित याने रण जिंकण्यासाठी तो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पाहूया काय केलं जात आहे. या ठिकाणी मी विनंती करेन या उपस्थित सन्मान्य कॉमेंटेटर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. साईनाथ दादा तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे प्लीज या. नक्कीच साईनाथजी मडवी प्लीज या ठिकाणी आपण यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. या सामन्यासाठी नक्कीच तुम्हाला आम्ही आमंत्रित करतोय. सैनिक जिमडवी प्लीज. एक अतिशय चांगला आवाज आहे. या ठिकाणी भरपूर कॉमेंटेटर उपस्थित आहेत. सन्मान्य किशोर पाटीलसुद्धा उपस्थित आहेत ज्येष्ठ समालोचक. लगातार 2 षटकारासाठी आणि चौकारासाठी सुद्धा हरिजी नांदुरकर साहेब बीजेपीचे जे शाखाप्रमुख आहेत त्यांच्यामार्फत 2500 रुपये आहेत. ऑन साईडला हा चेंडू खेळला आहे. शतरक शिकेल चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत धाव फलकावरती 2 धावा अजून मला वाटते एक धावी लागली जाते. एका धावीने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 या धाव संख्येवरती. या ठिकाणी पारितोषिक जाहीर झालेले आहेत. मला वाटतं हरिजी नांदुरकर साहेबांकडनं लगातार 2 षटकार किंवा 2 चौकार किंवा 2 विकेटसाठी आपण पाहू शकतो ते म्हणजे 500 रुपये. त्यानंतर महेंद्रजी भोईर यांच्या मार्फत पारितोषिक जाहीर झालंय. आता मला वाटतं साईनाथजी मडवी आलेत अचूक तुमची पारितोषिक या ठिकाणी पोहोचतील. धन्यवाद माली सर. दरम्यान पुढचा चेंडू. हो नो चेंडू होता. भीमर चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. म्हणून एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावाने समाधान मानतोय 1+1 आणि 2 धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती
16 आणि हा चेंडू फ्री हिट असेल आणि आदित्यसाठी सुवर्ण संधी आहे. माजी शाखा प्रमुख महेंद्र भोईर यांच्याकडे तब्बल 1000 रुपये बक्षीस ठेवलेले आहे एका षटकारासाठी. आयवा जेलसाठी तुलसीदास भाऊ पाटील यांच्याकडे तब्बल 333 रुपये बक्षीस आलेलं आहे आयवा जेलसाठी. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. आपण टाकले चेंडू, चेंडू आहे क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. झेल बघले मात्र नो चेंडू असल्यामुळे फ्री हिट असल्यामुळे दोन धाव पलून काढतात. दोन धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 18. एक चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल जय शिवाजी स्पोर्ट टेंबवली. नक्कीच जय शिवाजीचे पॅकर आहेत राजूदा बावरे, त्या मंचावर उपस्थित आहेत. आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. धन्यवाद साहेब. माझ्या गावचे ग्रामपंचायत सदस्य नागेशजी कडव साहेबांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू आपण टाकला चेंडू खोलवर, चेंडू खेळून काढलेला. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावीचा प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आणि एका धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 19. नक्कीच कुठलाही मोठा फटका जर चौका सोडला तर कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. आतापर्यंत जे के स्पोर्ट जुनांदुर्गी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मित्रांनो. नक्कीच बोल ना, बोल. नक्की माझ्या शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र भोईर यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. दोन्ही खेळाडूंसाठी जर षटकार मारला तर तब्बल 1000 रुपये बक्षीस आहे. आणि नक्कीच मुनिषांना सुवर्ण संधी आहे. बघूया त्या संधीचं सोनं करतायत का. दरम्यान पुढचा चेंडू उंचावण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या खूपच बाहेर, पण सकल होता हा चेंडू. वाईट आहे. आव्हान तथा संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 20-1 लॉस. ओके नक्कीच माझी शाखा प्रमुख शिवसेना महेंद्र भोईर यांच्याकडनं फक्त आदित्य भोईसाठी सुवर्ण संधी आहे. दरम्यान पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, फाइनल कडे खेळून गेलाय. सुरेख फटका आणि सरळ 4 धावा. नक्कीच या चौकाराने, मोनिशाच्या चौकाराने संघाची धावसंख्या उचली मारते 1-24. नक्कीच एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल, कारण कुठेतरी थोडासा थांबलं होतं धावसंख्या. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 24. 1-24 आदित्य, सॉरी मोनिश. ओ सुरेख चेंडू पंटांगड दाद नाकाने फलंदाज बाद. कामातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. नक्कीच मोनिशाने वैयक्तिक 8 धाव संघासाठी जोडल्या होत्या आणि चांगल्या मूल्यवान धावसंख्या म्हणावी लागेल, कारण संघाची धावसंख्या स्थिर 24. 2-24 आणि मोनिशांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मंदार. नक्कीच शेवटचं आणि हाणामारीचं षटक घेऊन जे के स्पोर्ट जुनांदुर्गी प्रथम टॉस जिंकताना चांगली गोलंदाजी हाताळली होती ती. संदीप याने आपल्या षटकामध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या होत्या. थोडेसे खर्चालू साबित झालेले आहेत ते. रणजित आपल्या षटकामध्ये 1 विकेट घेऊन 14 धावा खर्च केल्या होत्या. संघाची धावसंख्या आहे 2-24. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरा आणि हाणामारीचं षटक घेऊन आलाय तो ओमकार. ओमकार आपल्या संघासाठी किती धावा रोखतोय, कारण संघाची धावसंख्या आहे ती 24. एक संध्याकाळचं सत्र आहे आणि माझी शाखा प्रमुख शिवसेना
महेंद्र भोईर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये आदित्यसाठी षटकारासाठी. पण आदित्यने अजूनपर्यंत असा पवित्रा घेतला नाही, कारण ते सिंगल डबलवर चांगलं लक्ष केंद्रित आहे आणि संघाची धावसंख्या नेऊन पोचवली ती 24 याच्यावर. सिंगल डबल म्हणलं तर क्रिकेटची एक रक्तवाहिनी म्हणली जाते, कारण धावसंख्या जर सतत हलतं ठेवायची असेल तर सिंगल डबलवर लक्ष देणं चांगलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू ओमकार यांचा उंचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची काळा घेऊन थर्ड मॅनकडे जातो, एक धाव पूर्ण करतोय, छत्ररक्षण पळतोय आणि सुरेख छत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली फेक आणि दोन धावणे समाधान मानावं लागेल. दोन धावणे संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 26, 3-26, 2-26. आणि आयवा झेलसाठी तुलसीदास भाऊ पाटील यांच्याकडनं तब्बल 333 रुपये आले आहे. सर्व प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी, आयवा झेल 333 रुपये. पैसे जमा आहेत आमच्याकडे. जगदीश गोराटकर यांच्याकडनं तब्बल 500 रुपये देणगी आलेले आहे. मंडल त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. नक्कीच असे या स्पर्धेला सहकार्य करा. उंचा माझा प्रयत्न, चेंडू आवे छत्ररक्षण त्याच्या खाली आणि सरळ सा धावा. आणि शाखा प्रमुख महेंद्र भोई यांचं कॅशबॅक घेतलेलं आणि आयवा झेल सुद्धा तिथं पकडलेले आहे. नक्कीच ज्या प्रेक्षक वर्गाने जो झेल पकडलेला आपण त्वरित तिथे यायचं आहे. 333 रुपये आपल्याला दिले जातील. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी, साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेट. नक्कीच चांगला खरपूस समाचार घेतो आदित्य आणि या षटकाराने संघाची धावसंख्या उचली मारते 32. नक्कीच प्रमोद गोराटकर 40+ कर्णधार सुद्धा आहेत आणि चांगला ऐवा झेल पकडलेला आहे. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हवाई सफर आणि सरळ साधावा वाट शॉट. प्रमोद गोराटकर माझ्या 40+ कर्णधार आहेत. राजूदा बाबरे यांच्याकडनं सुद्धा आयवा झेलसाठी 100 रुपये आलेले आहेत. 333 रुपये तुलसीदास भाऊ पाटील यांच्याकडनं. नक्कीच प्रेक्षकांचं पण सुद्धा मनोरंजन होतंय, हार्दिक अभिनंदन सर. नक्कीच लॉंगॉपच्या डोक्यावरून मांडलेला हा षटकार आणि षटकाराने धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 38. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणायला लागेल, खराब छत्ररक्षण आणि सरळ 4 धावा. धन्यवाद. नक्कीच या चौकाराने संघाची धावसंख्या उचली मारते 42. नक्कीच चांगली फलंदाजी करतो आदित्य. आदित्य वैयक्तिक मला तरी वाटत 18 धावांवर खेळतो आणि मैन भोईर यांचे तब्बल 2000 रुपये पटकावले ते आदित्य याने 2 षटकार मारून. दरम्यान आदित्य तो ओंकार उंचा माझा प्रयत्न, जसा तसा उत्तर देताना ओंकार. नक्कीच धावसंख्या स्थिर 42. नक्कीच 9 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्या होत्या त्या आदित्याने. नक्कीच जयेंद्र नांदुरकरसाठी एक सुवर्ण संधी, माजी शाखा प्रमुख शिवसेना महेंद्र भोळी यांच्याकडनं. जयेंद्रसाठी एक धाव काढले 200 रुपये, 2 धावा काढल्या 400 रुपये, चौकार मारला 400 रुपये. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी आणि संघाची धावसंख्या नेऊन पोचवली ती 3-42. शेवट या षटकातील काही चेंडू शिल्लक
ओमकार तू जय हिंद। हुंजा माझा प्रयत्न चेंडू आहेत सत्यक्षण पळतोय आणि सुरेख झेल नाही सोडले नक्कीच रनिंग एंड कॅच घेतली आहे आणि जैन हा तंबूत परततोय आणि जैन हा शून्यता शून्यात तंबूत करतोय। महान खेलाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी, महान खेलाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी। नक्कीच चांगली धावसंख्या उभारलेली आहे जय शिवाजी टेंबोली संघाने, तब्बल 42 धावा कुठून काढल्या आहेत त्या 18 चेंडूमध्ये आणि विजयासाठी तब्बल लक्ष आहे त्या 18 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष। नक्कीच जेके स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि चांगली गोलंदाजी हाताळली होती ती संदीप याने आपल्या षटकामध्ये 10 धावांनी खर्च केल्या होत्या, त्याच्यानंतर गोलंदाजी केली होती रणजित याने आपल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या आणि थोडंसं मागं ठरतो तो ओमकार यांच्या गोलंदाजीवर। आदित्य याने 2 षटकार आणि 1 चौकार आणि सयाने आपल्या वैयक्तिक 24 धावांची चांगली खेळी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवलं आणि विजयाचं लक्ष ठेवलं ते 43 धावांचं। नक्कीच माझे साथी समालोचक पुढचे समालोचन करतील। नक्कीच चांगली अशी रोमांचक स्पर्धा पाहायला मिळते। नक्कीच अमर कोहली हा नाव या टेंबोली गावामध्ये नाही तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये चर्चेमध्ये राहील कारण ही स्पर्धा आपण बघतोय। नक्कीच पहिल्या दिवशी पालिवली ग्रुप ग्रामपंचायत लाखिवली यांचे सामने खेळवले एकदम प्लॅनिंगमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय। दुसऱ्या दिवशी टेंबोली जुनांदुरखी ग्रामपंचायतमध्ये हे सामने खेळवलेले आहेत, दोन्ही संघाची फायनल आज ठेवलेली आहे। त्याच्यानंतर त्यांच्या आदिवासी गटामध्ये 2-3 दिवस सामने चालणार आहेत। अतिशय लाईव्ह प्रक्षेपण, अतिशय चांगलं असं आयोजन आपण बघतोय। या ग्राउंडला त्यांनी सजवलेलं आहे, जय हनुमान क्रीडांगणला असं रूप दिलेलं आहे की आपण पहिल्यांदाच या स्पर्धेला एवढ्या सजावटीमध्ये पाहतोय। नक्कीच लाईव्ह स्पर्धा असल्यामुळे प्रेक्षकांची पण तेवढीच गर्दी आहे। नक्कीच 4 दिवस आदिवासी गटांची स्पर्धा चालणार आहे, 48 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि सामने नक्कीच 9 वाजता सुरू होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे प्रेक्षक वर्गाने सुद्धा आणि खेळाडूंनी सुद्धा। आणि टाइम टू टाइम 6 वाजता नक्कीच स्पर्धा संपन्न होणार आहे म्हणजे खेळ संपणार आहे। स्ट्राईकला येतो विकी, नॉन स्ट्राईकला येतो आकाश। वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षट घेऊन आलाय तो प्रतीक पाटील। नक्कीच प्रतीक पाटील बोललं तर भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, टायगर ऑफ द टेंबवली। बघूया आपल्या संघासाठी काय करतो वैयक्तिक। 6 धावांवर तंबूत परतला होता दरम्यान पुढचा चेंडू उंचा मारण्याचा प्रयत्न सुरेख गॅप शोधून काढल्या पण तेवढंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे परंतु सुरेख फेक आणि फलंदाज धावचित्त बाद होत आहे। चर्चा होते त्याची गावागावान अमर कोहली दादा लय महान। धन्यवाद। नक्कीच अचूक फेक केली होती आदित्य याने चांगला कलेक्ट करून धावचितच्या रूपाने तंबूत परततोय तो शून्याचा चष्मा घेऊन तो अजित आकाश। नक्कीच प्रतीक पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे, बाला नांदुरकर यांच्याकडनं 200 रुपये 2 विकेट घेतले तरी लगातार 2 विकेट घेतले आणि 3 विकेट घेतले तर 500 रुपये सुवर्ण संधी। ऐवा झेल तुलसीदास पाटील यांच्याकडनं ऐवा झेलसाठी सुवर्ण संधी आहे, पुष्कर पाटील 200 रुपये ऐवा जेल। नक्कीच प्रमोद गोराटकर यांनी तब्बल
433 रुपये कमावले होते एक ऐवा झेल घेऊन. 40+ कर्णधार आहेत ते जयनमान संघाचे. उंचा मारायचा प्रयत्न, एक धावाने समाधान मावते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिथे मोनिशांचं. एका धावाने समाधान मावते, एका धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 2-1-2. तब्बल 43 धावांचा पाठलाग करताना उरलेल्या 16 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची गरज विजयासाठी. जेके स्पोर्ट जुनांदुर्की संघाला प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करताना नवी प्रतीकसाठी सुवर्ण संधी आहे. बाला नांदुरकर यांच्यासाठी लगातार 2 विकेट घेतले तर 200 रुपये आणि 3 विकेट घेतले 500 रुपये हॅट्रिकसाठी. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीक ऑफस्टमच्या खूपच बाहेर पंचकलोदा चेंडू वाईट. एक आव्हान तर धावणे संघाची. धावसंख्या वाढते, धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 3-1-3. स्ट्राईकला येतो चेतन. बघूया आपला चेतन यांना खातं उघडायचं आहे. चांगला प्लेसमेंट म्हणावा लागेल. पळून एक धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षण जैन. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगली फेक आणि एका धावने समाधान म्हणावा लागेल. सुरत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 4-1-4. विजयाचं तब्बल 43 धावांचं लक्ष. प्रतीक एक चांगली लाईन आहे गोलंदाजी हाताळतो. आतापर्यंत बांधून ठेवलाय फलंदाजांना. विकी उंचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू आवे क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. कुठलाही झेल घेण्याचा प्रयत्न नाही, पण 2 धावा काढण्याची संधी आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावणे संघाची. धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 6-1-6. सुरेख सर्वात म्हणावं लागेल. नक्कीच बाला नांदुरकर यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. जर प्रतीक पाटीलसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि 2 विकेट घेतले सलग तर 200 रुपये. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीक तू. हो चांगला क्लास शॉट मला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय विकी. वैयक्तिक 6 धावणं केलतो. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी केलतोय. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 8 वन शॉट. नक्कीच एक धाव मायनस होईल विकी यांच्या खात्यातून आणि एक धाव मायनस होईल ती संघाच्या खात्यातून आणि संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या मागे येते 7. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीक तू विकी. उंचा मारायचा प्रयत्न, बॅट चिकाडा घेऊन फाईन लेग कडे चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि सरळ 4 धावा आणि या 4 धावने संघाची धावसंख्या बदलते. नक्कीच पहिला षटक हाताळताना प्रतीकाने तब्बल 11 धावा आणि संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये 1-1-1. 1 विकेट 1-1 11 धावा. नक्कीच उद्याचं शेड्यूल असेल ते सर्व खेळाडूंनी आपण जे आपले आदिवासी जे गट आहे त्याच्यामध्ये ओमसाई लाखिवली वर्सेस अष्टविनायक पालिवली सकाळी ठीक 9 आपला सामना असेल. ओमकार स्पोर्ट उसंगाव उसगाव बी श्री साई स्पोर्ट रावत्याचा पाडा यांचा सामना असेल 9:30 ठीक. कालिका माता गाणे बी वर्सेस वाघोबा स्पोर्ट उसगाव यांचा सामना असेल ठीक 10 सकाळी. लता ई स्पोर्ट कांबे वर्सेस आदिनाथ स्पोर्ट माजिवडा यांचा सामना असेल ठीक 10:30. गुरुनाथ 11 वीज गावदेवी लाखिवली या 2 सामन्यादरम्यान स्पर्धा असणार आहे. सामना असणार आहे 11 आणि त्यानंतर जो सामना आहे गणेश उसगाव आणि विरुद्ध आहे सोनिका माता रावत्याचा पाडा यांचा ठीक 11:30 सामना सुरू होणार आहे. बोलूया आपण सामन्याकडे.
खेळून एक धाव पूर्ण केला. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरे षटकात आले तो मोनिश डावख्यातर्फेचा गोलंदाज आहे, एक लेफ्ट स्पिन गोलंदाज. बघू आपल्या संघासाठी काय करतो, स्ट्राईकला येतो. विकी आतापर्यंत चांगली फलंदाजी करतो, आपल्या संघासाठी जब्बल 7 धावा जोडून काढलेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू नोट भीमत चेंडू असावा आम्हाला वाटतं, फुलचट चेंडू. पण एक धाव पूर्ण आहे, चांगलं शतरक्षण आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय तिकडे दीपू दीपेश. आणि पंचांचा इशारा आहे 9 बॉल आणि 2+1 म्हणजे अशा 3 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. आणि संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 14 आणि पंधरा. दरम्यान पुढचा चेंडू मोनिश तो विकी उंचा मारण्याचा प्रयत्न, फ्री चेंडू होता. एक धाव पूर्ण करतोय, एका धावीने समाधान मानलं, एका धावीने धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 16. दरम्यान पुढचा चेंडू मोनिश उंचा मारण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राइव्ह केलेला आहे, सरळ 4 धावा, सुरेख फटका म्हणावा लागेल आणि या 4 धावने संघाची धावसंख्या बदलते. अमर कोहली चषक सामान, अमर कोहली चषक सामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषक सामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. गणेश ठाकरे फॅम टीम आपल्यासाठी परेश पाटील यांच्याकडनं सूप पिण्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. आपण हाफ हाफ सूप पिऊन घरी जा प्लीज. आणि जैन नांदरकरसाठी सुवर्ण संधी, कॅच घेतली तरी 500 आणि सोडली तरी 500, पण हातात पाळायचे. दरम्यान पुढचा चेंडू मोनिशांचा, लेग स्टंप वाकवला, तुम्ही लेग स्टंप दाखवला आणि मोनिशने वाकवला, नक्कीच गलती करतोय चेतन. वैयक्तिक मला तर वाटतं 9 धावा खेळत होता, सुरेख फलंदाजी करत होता लेग स्टंपचा. वेल वाचवायचा आहे, वेल वाचवायचा आहे. आपल्याकडे वेल खूपच कमी आहे, अंधार परत चाललेला आहे. जैन नांदुरकरसाठी बाला नांदुरकर यांची सुवर्ण संधी, झेल घेतला तरी 500, सोडला तरी 500, पण हातात तरी पाडा. सुवर्ण संधी आहे. मोनिश सुरेख गोलंदाजी हाताळतोय, लेग स्टंपचा चेंडू होता फलंदाज. केतन यांना समजला नाही, त्यांना असं वाटलं की हा चेंडू बाहेर लेग साईडला जातो, वाईट असेल, सोडून दिला आणि लेग स्टंप दाखवला आणि त्याने वाकवला. नक्कीच तंबूत परततोय संघाची धावसंख्या, स्थिर धावसंख्या होती ती 20. विजयासाठी तब्बल 43 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू मोनिश तू स्ट्राईकला येतो, संदेश उंचा मारत का चेंडू आहेत आणि बॅटवर लागला आणि सरळ 6 धावा. नक्कीच टेंबवली शाखा प्रमुख बीजेपी हरीश नांदुरकर यांच्याकडनं संदेशासाठी या षटकारासाठी तब्बल 500 रुपये आलेले आहेत. सुरेख फटका मानावा लागले, या षटकाराने संघाची धावसंख्या वाढवली आणि स्पर्धेमध्ये संघ या सामन्यामध्ये एक रोमांच आणला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होती 26. नक्कीच मोनिश यांना थोडस दडपण मध्ये आणलं, मागच्या चेंडू मध्ये एक चांगला विकेट घेतला होता आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या होती 26. वेल वेल नका करू, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या बरोबर आणि दुसऱ्या पहिल्या चेंडूवर 1 धाव.
नौ चेंडूला तीन मागच्याला नौ चेंडू मध्ये तीन धाव आलेले आहेत. पलून दोन काढला आणि एक तीन ते लिहतान का माझ्याकडे आहे का. बरोबर धाव संख्या आहे 26. प्रतीक पाटील बरोबर आहे. वेल घालवू नका पटापट घ्या मोनीश. या षटकामधला शेवटचा का नाही शेवटचा चेंडू असणार आहे. सात चेंडू विजयासाठी तब्बल 19 दरम्यान पुढचा चेंडू. पण एकदा आपण दुसरीचा प्रयत्न. सुरेख फळा क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं. सुरेख फेक आणि नक्कीच फलंदाज बाद. धन्यवाद दीजे, धन्यवाद दीजे. नक्कीच गणेश ठाकरे फॅम टीम विरेश पाटील हर्षद पाटील परेश पाटील यांच्याकडनं सुवर्ण संदेश सूप पिण्यासाठी 100 रुपयाला स्वीकारायचं आहे. पण आणि घरी जा मॅच नका बघू असा त्यांचा आदेश आहे. तुम्हाला त्यांना कुठेतरी थोडस दुःख झालेलं आहे की आपण मॅच हारला म्हणून. नक्कीच विजयासाठी 7 चेंडू आणि तब्बल 16 धावांची गरज. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन येतो आदित्य. बघूया आपल्या संघासाठी 16 धावा रोखतोय का, आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. स्ट्राईकला येतो विकी. नॉन स्ट्राईकला येतो सनी. संदेश यांची जागा भरून काढणार येतो सनी. बघूया आपल्या संघासाठी 7 चेंडू आणि तब्बल 16 धावांची गरज. नक्कीच माजी शाखा प्रमुख शिवसेना महेंद्र भोईर यांच्याकडनं आदित्यसाठी तब्बल सुवर्ण संधी. वारंवार संधी आहे आदित्यसाठी. विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये विकी. तो आदित्य हो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती स्थिर आहे 26 आणि 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. धावसंख्या 27 सॉरी चुकीची दुरुस्ती आहे. दरम्यान पुढचा चेंडू 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. आपण टाकलेले चेंडू, चेंडू आवेश क्षेत्ररक्षण त्याच्या खाली जैन नांदुरकेसाठी सुवर्ण संधी आणि झेल पकडतो आहे. नक्कीच बाला नांदोरकर यांचे 500 रुपये पटकावलेले आहेत. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. अमर कोहली चषक जामान, अमर कोहली चषक जामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली धन्यवाद डीजे. विजयासाठी 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. लगातार 2 चेंडू डाव टाकतो त्याच्यामध्ये एक विकेट पटकावतो तो महीन भोईर यांच्याकडनं. माजी शाखा प्रमुख टेंभवली शिवसेना यांच्याकडनं 200 रुपये पटकावतोय आदित्य. आणि एका झेलवर जैन पटकावतो तो बाला नांदुरकर यांच्याकडनं 500 रुपये. स्ट्राईकला येतो सनी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 4 चेंडू 16 धावा उंचावा मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्या चेंडू आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी हाताळतो आतापर्यंत आदित्य. कुठल्याही खेळाडूला खेळून सुद्धा देत नाही हा चेंडू. सुरेख गोलंदाजी. नक्कीच हलकासा अंधाराचा फायदा घेतला आहे. आत्ता मात्र 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू. हो उंच मारण्याचा प्रयत्न. बॅट ठिकाणा घेऊन चेंडू लॉंग ऑनकडे जातोय. एक धाव पूर्ण करतोय. एकाच धावेने समाधान मला गेल आणि सामना पूर्णपणे टेंभोळी संघाच्या बाजूने झुकलेले आहे. शिवाजी स्फोट टेंभोळी संघ. सुरेख गोलंदाजी आपल्या 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि केवळ 1 धाव खर्च केला आतापर्यंत. आत्ता मात्र औपचारिकता शिल्लक म्हणावी लागेल. कारण जर हा सामना हरला तर हा आदित्यच हरू शकतो. कारण विजयासाठी 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. स्ट्राईकला येतो रणजित.
बघूया आदित्य तुरंजित. हो सुरेख फटका मानावा लागेल परंतु औपचारिकता शिल्लक म्हणावी लागेल आणि एका धावने समाधान म्हणावं लागेल. एका धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 29. नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करेल मला ते वाटतं टेंबोली संघ. शेवटचा चेंडू आणि तब्बल 15 धावांची गरज. सुरेख फटका देर से आया लेकिन सॉलिड आया. धन्यवाद जैन नांदुरकर आपल्यासाठी सुवर्ण संधी होती. बाला नांदुरकर यांनी 500 रुपये तर आदित्य भोईर यांच्याकडनं 200 रुपये. चला रुपाली स्पोर्ट्स संघाचा संघ नाही आलेला आहे. या चला टेंबिवली संघ कर्णधार पाठवून द्या. टेंबिवली संघ आपला संघ नाही पाठवून द्या. नक्कीच गणेश ठाकरे फॅन टीम विरेश पाटील हर्षद पाटील सूप पिण्यासाठी आपल्यासाठी पैसे आलेले आहेत. ते जर तुम्ही घ्यायला आले नाही तर परेश पाटील यांची सूचना आहे पैसे जमा होतील. टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी आलेले आहेत 200 आलेले आहेत. आता सूप पिण्यासाठी 200 आलेले आहेत. मेजवानी आहे आदित्य भोई यांच्यासाठी सुवर्ण संधी. एक षटकारासाठी तब्बल 1000 रुपये होते. विकेटसाठी 200 म्हणजे तब्बल 1200 रुपये. माजी शाखा प्रमुख शिवसेना महेंद्र भोईर यांच्याकडनं जैन नांदुरकर याच्यासाठी तब्बल 500 रुपये.